दोन दिवसापूर्वी ठाण्यातील किसन नगर भागात शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला होता. या संदर्भात तक्रार देण्याकरता ठाकरे गटाचे शिवसैनिक श्रीनगर पोलीस स्थानकात पोहोचले असता त्या ठिकाणी शिंदे गटातील कार्यकर्ते पोलीस स्थानक परिसरात मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या दरम्यान झालेल्या मारामारीत माहिती देण्याकरता धर्मराज्य पक्षाचे अजय यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. यामध्ये शिंदे गटातील कार्यकर्त्यांकडून जमाव जमवून ठाकरे गटातील कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याची चित्रफीत दाखवण्यात आली आहे. तसंच या घटनेसंदर्भात पोलिसांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी याची मागणी अशी मागणी या दरम्यान अजय जय यांनी केली आहे. जेवढे CCTV कॅमेरा होते आम्ही जिथे बसलो ज्या कॅबिनमध्ये त्या सगळ्या चालू होत्या, पण जिथे ते बाहेर उभे होते ते सगळे CCTV कॅमेरा बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर धमक्या देत होते ते, आमच्यावरती आरोप करत होते बाहेरून की आम्ही काहीतरी व्हॉट्सअपमध्ये मेसेज करतो आहे म्हणून ते आम्हाला बाहेर सोडणार नाही म्हणून, किंवा आमच्याशी माफी मागा असं बेकाय म्हणजे काहीतरी ते वेगळंच विषय मांडत होते. आम्हाला पोलिसांनी म्हटलं होतं तुम्ही कुठलाही व्हिडिओज काढू नका, तुम्हाला जे काही व्हिडिओज पाहिजे असेल ते तुम्हाला मी CCTV आहे ते नंतर घेता येईल, तुम्ही व्हिडिओ काढू नका, तुम्ही लाईव्ह करू नका, तुम्ही पोस्ट करू नका, तुम्ही कॉल करू नका. या सगळ्या संदर्भात राजन विचारे साहेबांनी म्हटलं की बाबा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अशी कुठली कृत्य तुम्ही करू नका, ते आता थोड्या वेळाने निघणार, असं निघणार म्हणून ते काय बाहेर पडायला तयार नाही. आम्ही तेव्हा मी स्वतः कंट्रोल रूमला 3:30 कॉल केल्यानंतर मी त्यांना ह्या विषयाबद्दल माहिती दिली की सर 2:30 ॲक्च्युली मी कॉल केलं की आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आहोत आणि पोलीस स्टेशनमध्ये 15-20 पोलिसच आहेत, पण जे बाहेरची जमाव आहे ते खूप जास्त आहे, आम्हाला एक्स्ट्रा प्रोटेक्शन पाहिजे, आम्हाला बाहेर पडण्याकरता तुम्ही या सगळ्या गोष्टीचं हे करा. त्यांनी म्हटलं की ठीक आहे, आम्ही या सगळ्या गोष्टीला त्यांनी त्या नोंदवून घेतलेल्या आहेत, त्याच्या रेकॉर्डिंग्स आहेत. आता त्या लोकांनी एका प्रकारे पोलीस स्टेशनच हायजॅक करून ठेवलं होतं. त्या दिवशी पोलीस स्टेशनचा बाहेर कोणालाही आमच्या बाहेर जाण्याकरता त्यांना काय पाहिजे होतं ते त्यांना पण माहीत नव्हतं. त्यांचा हेतू सरळ होता, आमच्यावरती हल्ला करायचा होता.